कुणाशी भांडण भेटण करून आलाय का शाळेत ना? असं काय बघतोय? काय झालंय सांग? तुझं आणि त्या आजीचं लफडं आहे ना? काय पण काय बोलतोय? याद लागलंय का? काय पण नाही, मला शाळेत पोरं चिडित होते. तू बाकीच्या गोष्टीत लक्ष देऊ नको, अभ्यासात लक्ष दे. चल कपडे बदल आणि जेवण घे. मला नाही जेवायचं. तू जे छोट्या बोल मेरी जान. तुझी जान गेली खड्ड्यात, आधी येऊन भेट मला. आता काय झालं? ते सांगते आल्यावर. आधी भेट मला. आणि हा तिकडे नको भेटू, दुसरीकडे भेट. पण दुसरीकडे भेटायचं कुठं? माळावर. ये लवकर. ठीक आहे, आलो. ह्यो कशाला आता मारायला आलाय? बोल की रे. काय नाही रे, शेड जरा काम होत. काय एवढं उन्हात बसलाय? त्याला पडशील सावलीत. बर आधीच लय उजेड पडलाय. बर ते जाऊ दे, तंबाखू दे. या ना भाऊ, तुला कधी नाही बोललोय का हे किती पाहिजे तेवढं? मग आज गज्जू शेटची कशी काय आठवण आली? काय नाही गजा भाऊ, जरा जोरात बोल की. अहो पुस्तक पाहिजे होत. कुठलं पुस्तक? ते पुस्तक कुठले? काय गज्जू शेट, तुम्ही आमचे गुरु, तुम्ही शिकवलं ना, तुम्हाला सांगायला लागतंय. मग आज कोणी घरी नाही वाटत. नाही रे, सांगायला पण झाले. तिकडेच जातो, दुसरी कुठे जागा आहे? बर संध्याकाळी आणून दे बरं का, नाही तर माझे वांदे करशील. अरे वहिनी कुठे गेल्या? अरे माझी कल्पी गेल्या माहेर आला म्हणून तर भांडे घासत होतो. बरं बरं, मी तिसऱ्या ठेवून घेतोय, आणून दे संध्याकाळी. अरे मात्र समजलं ना, तुम्हाला आठवून लावलं ते. असं आहे वय धर, थांब इथंच मी घेऊन येतो. हां लवकर ये. हो लगेच आता. अरे इकडं कुठं? अरे असल्या गोष्टी लपून ठेवा लागत्यात. एक तर माझी कल्पी आहे कडक लक्ष्मी. तू थांब इथंच, मी घेऊन येतो. भारी वास येते रे. भारी वास येते. हां बघू. अरे हे तो मुताचा वास आहे, कोणतरी मुतला असेल. बर ते जाऊ दे, लेवशीर झालं बाबा, जातो मी. अरे हे समय आहे, हे समय थांब. काय रे? अरे जाता जाता जरा तंबाखूचा इडा दे. अरे घे ना, आणि हे पुस्तक फाडू नकोस. नाही रे बाबा, काय खातोय का पुस्तक? बाबा आजकालच्या पोरांचा भरोसा नाही, अशीच माझी तीन चार पुस्तकं गेली होती. मी काय तुला त्यातलं वाटलो का? होय मला पण एक जास्त बनव पाहिजे. घे, तू पण खाणार आहेस. हां मग
ठीक आहे ते दे चल निघतो मी. ए पण ते पुस्तक आठवणीनं आणून दे. अरे आज येतो रे. अक्कल कमी आहे अभ्या. काय झालं मला पण कळेल का? तुला माहिती आहे छोट्या मला विचारत होता. काय तुझा नाही अभ्याचा लफडा आहे का? खरंच? हो खरंच. पण त्याला कसं माहित पडलं? आता कुठं आपल्या प्रेमाला सुरुवात झाली होती, आता पूर्ण गावभर माहिती पडणार. मला माहिती कुणी सांगितलं असणार त्या समयाने. ते काय नाही माहित, पण आजपासून आपण भेटायचं नाही बस. अगं हेच प्रेम का आपलं? अगं प्रेम केलं म्हणजे असं समस्यांना तोंड द्यावं लागेल ना. अरे हो, पण एवढ्या लवकर नव्हतं समजायला पाहिजे ना. मग आता काय करायचं ते तूच सांग. ते काय नाही माहिती, पण आजपासून आपण भेटायचं नाही, बाकीचं बघू पुढच्या पुढं. मोने तू राहू शकतेस का माझ्याशी न बोलता? नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण मला काही समजतच नाही, घरी माहीत पडणार तर खूप प्रॉब्लेम होईल. माझ्या पण तेवढं धाडस नाहीये ग तुझ्याशिवाय राहायचं. आपण एक काम करायचं. काय? आपण पळून जायचं. काय? अरे काय बोलतोय साब्या? हो तू देणार ना साथ माझी? अरे पण घरच्यांचं काय? तुला घरच्यांचा एवढा विचार करायचा असेल ना तर तू जा घरी. अरे किती लागतो अभ्या, आपण राहायचं कुठं आणि खाणार काय? अगं ते सगळं बघेन मी, मला फक्त 2-3 दिवसाचा टाइम दे. ठीक आहे.